राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार धमकी मामले पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि धमकी देने वाला अमरावती निवासी है, साथ ही वो भाजपा का कार्यकर्ता भी है। भाजपा विरोधियों को टारगेट कर रही है, ये सब भाजपा ही कर रही है। अमरावतीचा भाजपचा तो कार्यकर्ता आहे, ज्या ट्विटनी ते ट्विट केलेलं होतं हे सिद्ध झालेलं आहे। आणि भाजप, मी काल पण बोललो की भाजप त्याच्या पायाखालची वाळू जमीन सगळी खचकली आहे, आणि मग विरोधकांना कसं टार्गेट करता येईल, धमकवता कसं येईल, ईडीच्या माध्यमातून असेल, सीबीआयच्या असेल, तुमचा दाभोळकर करून टाकू, अशा पद्धतीचं वक्तव्य राज्यातलं आणि त्यांचंच सरकार, त्यांचेच गृहमंत्री, आणि अखेरी आम्ही जेव्हा वारंवार सांगतो की सरकारच हे सगळं घडवत आहे आणि त्याचा आता काही पुरावा द्यायची गरज नाही, हा पुरावाच झाला। आणि त्याच्यामुळे जे माननीय सुप्रीम कोर्टाने या सरकारला नपुसक म्हटलेलं आहे याचं थोडंसरी भान त्यांनी ठेवलं पाहिजे, आणि नसेल भान आणि नसेल हिंमत तुम्हाला राज्यातली कायदा व्यवस्था सांभाळायची तर त्यांनी त्यांनी माघारी आलं पाहिजे। राज्याची बदनामी ही सातत्यानं जे करतात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्या विचाराचा महाराष्ट्र आहे, या राज्यामध्ये कधीही नव्हे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। राज्याला सातत्यानं काळीमा फासण्याचं काम, विचाराला काळीमा फासण्याचं महाराष्ट्राच्या, हे राज्यातलं असंविधानिक सरकार करते आहे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचं ताशेरे यांच्यावर जे आहे त्याची थोडीशी लाज लज्जा यांनी ठेवावी, आणि वागता येत नसेल तर वापस येऊन जावं।